पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातील. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मालवण इथं नौदल दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती दर्शवणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गातील पर्यटन देखील पूर्णपणे बंद असेल आणि सुरक्षेची देखील पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण केलं जाणार आहे. दरम्यान नौदल दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे विशेष खबरदारी देखील सुरक्षेच्या संदर्भात घेण्यात आलेली आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सिंधुदुर्गातील पर्यटन देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते आज अनावरण केलं जाणार आहे. आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. या घडीची ही महत्वाची अपडेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. आपण पाहतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्गात दाखल झाल्याची माहिती आहे. आज नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. नौदल दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना देखील ते उपस्थित राहतील. दुसरीकडे पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळं आपण पाहतोय पूर्णतः सुरक्षेच्या दृष्टीनं देखील काळजी घेतली गेलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटन देखील बंद ठेवण्यात आलेलं होतं. रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. रणजित, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंधुदुर्गात दाखल झाल्याची माहिती आहे. पुढचा कसा पद्धतीचा कार्यक्रम असेल आणि सुरक्षेच्या संदर्भात देखील काय माहिती आहे? अगदी काही वेळातच नरेंद्र मोदी या परिसरात येतील. मी सध्या कणकवलीच्या साधारण 50 किलोमीटर दूर जे तारकर्ली बीच आहे या परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये नौदल दिन जो आहे हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी मोदी या ठिकाणी हजेरी लावत आहेत. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर तारकर्ली इथं या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी या परिसरात येतील. त्यांच्यासोबत राष्ट्रपती मुर्मू आणि त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री सुद्धा या ठिकाणी येत आहेत. तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेतेगण या परिसरात या कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावताना आपल्याला दिसत आहेत. तसंच हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला पाहता यावा यासाठी तारकर्लीचा हा जो बीच आहे या बीचवर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साधारण 10,000 लोक एकाच वेळी हा कार्यक्रम पाहू शकतील अशा पद्धतीने इथं बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आज सकाळपासूनच तारकर्ली बीचवर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर समुद्राच्या दिशेने पाहिलं तर समुद्रामध्ये नौदलाच्या वतीने थोड्याच वेळात इथं प्रात्यक्षिकं सादर करण्यात येणार आहेत आणि ही प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी हे सर्व नागरिक या ठिकाणी खरं तर पोहोचलेले आहेत. आपल्या देशाचं नौदल हे जगभरामध्ये साधारण 7 नंबरचा हा आरमार म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची ही कामगिरी पाहण्यासाठी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्गामध्ये येत आहेत, त्यामुळं सिंधुदुर्गवासी आहेत, कोकणवासी आहेत यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच देशातले सर्वात मोठे नेते सिंधुदुर्गात येत आहेत, त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातले जे पोलीस दल आहेत साधारण 5,000 अधिक पोलीस दल जे आहे ते या परिसरात पोहोचलेले आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं मोठी काळजी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या परिसरातून नरेंद्र मोदी भाषण करतील, ही प्रात्यक्षिक पाहतील, त्या परिसरामध्ये केवळ 1,000 लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. VIP जे लोक आहेत, अतिमहत्त्वाचे लोक जे लोक आहेत यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी या ठिकाणी पेंडॉल टाकण्यात आलेला आहे, नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम पाहताना अनेकांनी भारतीय तिरंगा घेऊन सुद्धा इथं हे नागरिक आलेले आहेत. बरेच लोक भारत माता की जय अशा घोषणासुद्धा देताना या परिसरात दिसत आहेत. तर हा कार्यक्रम बसून त्यांना पाहता यावा अशी योजना या परिसरात करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिसरात पोहोचतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा होईल निश्चितच। त्यामुळे रणजित आपण पाहतोय पंतप्रधानांच्या या दौऱ्याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।